खूप जास्त गरम तापलेलं पाणी असत त्याला त्याला रटरटलेला रटरटलेला खटवाटलेला प्रचंड. भाषा आपली बरोबर, तुम्ही जे साहित्य लिहिलं आपल्या ग्रामीण भाषेत तर त्याचं जे कलेक्शन तुम्ही केलेलं आहे त्यातलं प्रकाशित साहित्य आता सध्याकडे आहे का? प्रकाशित म्हणजे प्रत्येक दिवाळी अंकामधून दरवर्षी माझ्या कविता गझल आणि आता उत्तरादायी माझी 18 गाणी गायली, त्याच्यातली 4 गाणी तर आपल्या भाषेतली आहेत. त्याच्यानंतर आता गौरी गणपती नाही एक गाणं आता सध्या व्हायरल होत होतं, म्हणजे जे लोक व्हिडिओ बनवलं गौरीचं का तेच गाणं टाकायचं ते मलाही माहित नव्हतं, पण ते उत्तरादायींनी गायलं गाणं माझं गाणं आहे ते. हा तर हे एक आहे. त्याच्यानंतर मी अलीकडे माझी आता येणारी 3 पुस्तकं आहेत. पाळवगुंड हे माझ्या गाव ग्रामीण कथासंग्रह आहे. मैत्र आहे काही म्हणजे तशी 4 पुस्तकं आहेत, पण मैत्र हा थोडा नंतर प्रकाशित होणार आहे, पण 3 आता लवकरच होणार आहेत. त्याच्यानंतर रानगुडा, रानगुडा हा हे माझा कविता संग्रह आहे. पहिला कविता संग्रहाला माझं नाव आहे रानगुडा. रानगुडा हा रानगुडा हे नाव म्हणजे असं का तो मोगऱ्यासारखा आहे, सुगंध त्याचा मोगऱ्याच्या तोडीचा आहे. तो आपल्या रानात असतो आणि त्याला आणखीन एक वेगळा काहीतरी सुगंध, म्हणजे तो वनस्पती आहे, ती औषधी वनस्पती, त्याचा सुगंध मोगऱ्यासारखा. म्हणजे तो आता मे महिना लागला ना, एप्रिलचा पहिला आठवडा सुरू झाला का, त्याला तोच रानकुडा. येस हा कुडा म्हणजे तो शास्त्रीय शब्द झाला, पण रानकुडा हा रानकुडा म्हणजे काय, रानातला कुडा. हा तर रानकुडा म्हणजे असं आहे का, त्याची फुलं जर तुम्ही बघितली तर अक्षरशः मोगऱ्याच्याही पलीकडे सुगंध देणार आहे, म्हणजे मोगरा सुद्धा लाजेल त्याच्या पुढे. पण माझ्या कवितेतून मी थोडं व्यक्त केलेलं आहे त्याच्याबद्दल का, ती असते ती रोज मोगऱ्याची वेणी घालते, रोज मोगरा माळते, तिला मोगरा कळतो पण रानकुडा कळत नाही. मोगरा कधी दरवळतो त्या बागेमध्ये, परस बागेमध्ये लावलेला मोगरा दरवळतो, पण रानकुडा माझा 4 किलोमीटरवर जर फुलारला तर 4 किलोमीटरमधून जर बाजूच्या रस्त्यावरून जर बस जात असेल तर त्या बसमध्ये सुद्धा त्याचा दरवळ येतो. 4 किलोमीटरपर्यंत रानकुड्याचा दरवळ जातोय. तुम्ही जर माळशेज मार्गे कधी एप्रिल मे मध्ये सफर केली ना तर तुम्हाला मध्येच तो औचित सुगंध येईल तो रानकुडा. म्हणजे रानकुडा इतका सुगंधित असून पण त्याला केसात कोणी माळू शकत नाही, कारण तो रानात राहतो ना, म्हणून त्याला तेवढं महत्व नाही देत लोक, पण माझ्या दृष्टिकोनातून त्याचं महत्व फार आहे. याचा संबंध ना मी माझ्या भाषेच्या कामाशी लावेन की शहापूर मुरबाडची बोली भाषा ही गावात बोलली जाते आणि गावात बोललेली भाषा बोलायला लोकांना लाज वाटते, कमीपणा वाटतो, पण अजूनही जे ग्रामीण भागाशी निगडीत आहेत ती लोक अजूनही आपली भाषा जपतायत जपतात, पण ज्यांचा संबंध शहराशी येतोय त्यांनी आपली भाषा थोडीशी मागे सोडायला घेतली आहे. तर आपला जो काही खटाटोप आहे तो आपली भाषा जपण्यासाठीच आहे. अजूनही असे काही शब्द आहेत जे माझ्यासारख्याला सुद्धा माहिती नाही, त्या शब्दांची थोडीशी एक गंमत घेऊ. आपल्या या मुलाखतीचा एक नवीन आपण पायंडा पाडतो आहोत, तो म्हणजे अगदी फायर क्वेश्चन ज्याला आपण म्हणूयात. मी काही शब्द तुम्हाला विचारेन त्याचे आपल्या बोलीभाषेतले शब्द तुम्ही सांगायचे मला. पहिला शब्द आहे चंद्रज्योत. तर त्याला चंदारज्योत म्हणतात, म्हणजे संदारज्योत, संदारज्योत. पण चंद्रज्योत म्हटल्यानंतर माणसाला क्लिक होत नाही चंदारज्योत, पण चंदारज्योत म्हटल्यावर हा लगेच क्लिक होत. टोपशेरी, टोपशेरीला म्हणतात कधी काही ठिकाणी जर मोठी टोपशी असेल तिला वाडगा म्हणतात. वाडगा बरोबर, वाडगा. आता बघा एक सुंदर तुम्ही शब्द टाकलाय का, त्याचा मी ना समानार्थी शब्द सांगतो. वाडगा आहे ना याच्याच तोडीचा मातीचा वाडगा म्हणजे गाडगा. गाडगा आणि शेताला पण वाडगा म्हणतात ना कधी. सांगतो ना तुम्हाला, तो वाटगा. वाटगा, वाटगा. अच्छा, शेताच्या बाजूला म्हणजे शास्त्रीय व्याकरण शुद्ध शब्द वाटगा येतो. वाटगा, वाटेवर जाता जाता शेताच्या जी आपली जी बाग केली ते वाटगा. हा पण वाडगा, वाडगा बघा मी मागे सांगितलं ना का टोपशी ना तिच्या विरुद्ध काय गाडगा, दुसरा काय वाडगा. याच्याच बरोबर अजून एक शब्द आहे तो म्हणजे त्याला एक मातीचं भांडं असायचं त्याला काही ठिकाणी खापरी बोलतात. खापरी, खापरी पसरट भांड, पसरट भांड, खापरी. वाडगा, गाडगा, बाडगा. बाडगा, बाडगा बोलतात त्याला. आता पसरट असतो ना, आता तो हा बाडगा शब्द आहे ना हा आपल्या परिसरातच काही ठिकाणी वापरला जातो. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी वापरलेला तो दिसत नाही. बाडगा, बाडगा, गाडगा, वाडगा. म्हणजे बघा हे गागा गागा तिघे एकाच वंशातले
तीन विभिन्न भांडी आहेत. आणखीन आता पुढचा शब्द घेतो हळूहळू. हळूहळू एक गमतीशीर शब्द माझ्या गावात मध्ये सगळे मित्र मंडळ असायचे ना, डंबार बोलायचे. डंबार 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 म्हणजे शेतोळीमध्ये खेळत असताना काही काही जर चोर चोर पोलीस खेळत असेल ना, जर न बोलता गपचूप हळूहळू जात असेल हा एक टिपिकल कुणबी कुणबी बोली भाषेचा टिपिकल शब्द. अजून एक शब्द आहे म्हणजे मगाशी मी तुम्हाला हळूहळू हा शब्द असा आहे. काही भागात वेगवेगळे शब्द आहेत पण आपल्या भाषेत जो प्रचलित शब्द आहे आपल्या भागात तो वज वज जास्त जोरात जाऊ नको, धडपडू नको, वज वज हा एक शब्द आहे. किंवा शांत बस, शांत बस, गबस गबस गप्प नाही गबस 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 गल डबल बो गबस असा शब्द आहे. जी भिंतीला कान लावून ऐकणारी बाई असते, भिंतीला कान लावून ऐकणं याला काय म्हणाल? याला एक फार जबरदस्त शब्द आहे आणि तो म्हणजे कुडपाल. कुडपाल कुडाला चिटकलेली पाल. ती कशी कळत नाही मला कुडा सारखा रंग. तसं गपचूप शब्द ऐकणारी जी बाई असायची ना तिला आमची आजी किंवा काही मित्रांच्या घरी पण तो शब्द ऐकायला वाटायचा कुडपाल. ती वयाले कुडपाले म्हणजे काय गपचूप ऐकते. जास्त करून सुनबाई सासूला तो शब्द बोलायची किंवा सुन सासूला ते शब्द बोलायची. अच्छा आणि खूप जास्त बडबड करणारी बाई असते त्याला तसा शब्द म्हणाल ना, तर आराडकाची लक्षात म्हणजे आराडकाची का बडबड हातीचा जो प्रांत आहे ना तर ते आराडकाची. अच्छा आणि आरडाओरड कजा आणि वजा हे दोन शब्द प्लस असायचे त्याच्यामुळे. कजा वजा गाजा वाजा पण असायचा पण गाजा वाजा हा थोडा आधुनिक शब्द झाला. पण कजा वजा म्हणजे तसा आपल्या मुरबाडच्या दुसऱ्या भाषेमध्ये एक गंमत आहे. बीजा बीजा हा एक शब्द वापरायचा म्हणजे कजा बीजा. कजा बीजा ओके. कजा बीजा खूप जास्त गरम तापलेलं पाणी असत त्याला त्याला रटरटलेला रटरटलेला खटवटलेला प्रचंड विनोदी शब्द येते. रटरटलेला खटवटलेला आणि असे पण दुसरे पण असे काही शब्द आहेत ना का तुम्ही त्या भाषेची लिंक तुम्हाला कुठल्या डिक्शनरीत भेटणार नाही. म्हणजे खेळताना पण काही शब्द वापरले जायचे खेळता खेळता. कधी कधी चालता बोलता एक शब्द काही वापरले जायचे. म्हणजे एखादा व्यक्ती असेल बघा किती विरोधी भाषा त्या एकदम जर कुठे म्हणजे आपल्या भाषेत सांगत त्या जर कुठे शांत बसत नसेल त्या जर कुठे चांगलं काम करत नसेल त्या कुणाचा नीट ऐकत नसेल तर तो जर असं गल्लीवरून चालला ना इद्रा चाललाय इद्रा इद्रा हा एक शब्द आपल्या ऐकलं तर असं वाटतं कुठलं तरी सावधी शब्द इद्रा हा एक गाभार ऐकलं का ते शब्द गाभार. गाभार म्हणजे पोटासाठी वापरला तो पोटासाठी वापरणारा शब्द वेगळाच. पण जर लय मस्तीखोर मुलगा असेल आणि तो जर त्या पुऱ्या आळीला जर त्रास देत असेल या गाभार आहे कोणाचा गाभार म्हणजे हा डिक्शनरी शब्द ना भेटणार. गाभार गाभार याचा अर्थ गरबार पण गरबाराशी संबंधित नाही तो. गाभार म्हणजे काय गाभार म्हणजे गाढवासारखा जसा कारभार आहे कुठेही लाता वारताय अशा कुटीतला शब्द येतो गाभार. अपभ्रंश झाला असेल गाभार. अच्छा आणखी एखाद्याचा निकाल लावणे आता याचा निकालच लावतो म्हणजे त्याचा पण प्रचंड विनोदी शब्द आहे निखोद. निखोद खोदून पण सापडणार नाही निखोद असं निकाल विनोदीच म्हणायला पाहिजे ना कारण निखोद म्हणजे काय खोदच नाही करायचा म्हणजे एकदा संपला विषय संपला एवढी पराकुटीतली भाषा आहे म्हणजे शब्दांना आपण चाळत लावून गाळलेले शब्द. बरोबर असं आणखीन पूर्वी म्हातारी माणसं म्हणायची तो शब्द मी विचारले तुम्हाला भांडण म्हणजे आता भांडण बोलला ना तर पहिला आपल्या मुरबाड मध्ये तर एकच शब्द खजा खजा आणि भांडखोर. भांडखोर म्हणजे काय तर भांडखोर हा थोडा तर दुय्यम टप्प्यातला शब्द आला नंतरच्या काळात म्हणजे 27-28 तो जास्त तरी पण त्याच्यासाठी काय पण कजा हायर झाला बरोबर. त्याच्यानंतर एक दुसरा शब्द आहे बघा कीच. कीच कीच म्हणजे दुसरी किर आणि चव पहिली किर आहे कीच. कीच
किचन वादातली किचड आहे, कीच कीच म्हणजे काय वादा. मला त्या शब्दाबरोबर विरा प्रचंड मला हसले आहे. आता तो शब्द कुठे वापरायचे गावातली माणसं माझ्या, कोणी चांगली माणसं बसले आणि एखाद्या माणसाने काही अपशब्द वापरला तिथे जर भांडण लागलं झाली कीच, झाली कीच, किचत झाली, किचत झाली ती. म्हणजे हा कीच शब्द कुठल्या डिक्शनरीत आहे काय, एवढे मजेशीर शब्द आहेत का त्या शब्दांना आपण अर्थ लावणं हा फार विनोदाचा म्हणण्यापेक्षा संशोधनाचा विषय आहे. पाठ, आता हे पाठ आहे ना याला पिरा म्हणतात. ओके, हा काही सुधारित भागात पिढा बोलतात. पिढा, पिढा, पिढा म्हणजे पिढा झाली, पिढा, पिढा म्हणतात. हा, पण जुन्या माणसांना तो शब्द उच्चारता येत नव्हता, तर पिरा बोलायचे, पिरा म्हणायचे. हा, त्याच्या अगोदर पिराच बोलायचे. ओके, म्हणजे पूर्ण ग्रामीण शब्द आपला मुरबाड शापूरचा घेतला तर तो पिरा, पिरा, हा पिरेवस, पिरेवस. मला आजही आठवत का पिरेवस पाहुणे आलं का पिरेवसा, पिरेवस, हा तांब्या, तांब्या, हा गडू, हे काही शब्द होते तेव्हाचे. आणखीन एक शब्द घेवडा माहितीये मग, त्याला आपल्याकडे एक वेगळा शब्द. घेवड्याला ना आपल्याकडे दोन शब्द आहेत. बर, त्याला भाजी शेंगा एक शब्द आहे. भाजी शेंगा, हा बरोबर. आता शेंगा सगळ्यात जास्त आहेत, पण केवळ भाजी शेंगा म्हणजे वरवा, वरवा म्हणजे घेवडा, घेवडा. आलं लक्षात, वरवा हा त्याला पेटंट शब्द. बर, आणखीन एक शेवग्याच्या शेंगा, शेकट, शेकट. मला सुद्धा नवल वाटतंय हा शेकट शब्द दुसरा कुठेच नाही, कुठेच नाही आपल्या ह्या तीन कर्जत, मुरबाड आणि शापूर आणि वाडा. शेंगा मी तुम्हाला काय बोललो मग, या शब्द वापरत होतो जोड जास्त, घ्या, द्या, शेंगा, कला, वाला, हे त्या भाषेचे मेन काही पॅटर्न ठरलेले होते. बरोबर. आणि भाजी, भाजी पहिला बघा, जर ती द्रव स्वरूपात असेल म्हणजे जर लिक्विडाइज असेल नसेल त्याच्यात तर तो कांजी, कांजी, हा तो कांजी. आणि जर ती सुक्या लपेटामध्ये असेल आजच्या भाषेमध्ये तर मग तिला एक शब्द आहे, कोरड्यास, कोरड्यास, हा कोरड्यास. अच्छा, आता कोरड्यास हा शब्द पण तुम्हाला कुठे नाही भेटला, आपल्याच प्रांतात भेटेल. ओके, कोरड्यास, कांजी एक वेळ काही करतात भेटेल, पण कोरड्यास हा शब्द नाही भेटणार तुम्हाला. कोरड्यास हा आपल्याकडेच वापरला जातो. ओके, आणि सालना, त्याच त्या तेच आहे का, काय काय सालना म्हणतात काय? हा सालना म्हणजे तो त्याच्यातलाच प्रकार आहे. सालना म्हणजे सालना म्हणजे माझ्या माहितीनुसार अशा काही भाज्या असतात का ती थोडं सोलून त्यांची साल काढून ती जी सुकी बनवली जाते ती सालना अशा काही भागात बोलली जायची. अजून कोरड्या झाला भाजी, तर समजा तो सार्वभौम शब्द आहे. कोरड्यास, कांजी, बरोबर आहे. तरी हा एक भाजीवरच्या आलेल्या तेला जर आपल्या मुरबाड शापूरमध्ये जी जेवणावळ असते की नाही, ती जेवणावळीला बरेचसे लोक असे खवय जे आहेत ना ते तरीच वागणार. आता जेवणावर विषय निघाला शापूर मुरबाडचा, तर शापूर मुरबाडचा एक टिपिकल लग्न समारंभ जे मधला एक जेवण आहे, तर त्या डिश बद्दल काय बोलाल तुम्ही? खूप लोकांच्या काळजातला विषय हा. आता ती डिश जी सामूहिकरित्या दिली जाते ना त्याला फड बोलतात. फड, बरोबर, तमाशाचा फड आहे फड. आपल्याकडे ही एक पद्धत आहे त्या फडचा, पण डचा र होतो फराच्या वाळचा. हा तो फड जो आहे ना, तर तो कसं, आता मी बोललो ना मग इकडे मराठा समाज राहतो तो रचा ड करतो फड. पण आपला टिपिकल श्रमिक आणि जो शेती करणारा जो मुख्य समाज, मी बोललो ना ज्या समाजाचा जास्त प्रभाव इतर भाषा, तो कुणबी समाजाची जी मूळ भाषा आहे ज्याच्यावर आपण आज चर्चा करतो तिचाच प्रभाव आहे सगळ्या भाषेवर. फर हा त्याचा हे झालेला शब्द आहे. फड आणि फर त्याचा अर्थ एकच आहे. आता फड म्हणजे काय, तर आपल्या मराठी भाषा काय सांगते, जेव्हा ती मराठी बनली तेव्हा फड म्हणजे काय, तर तो एक घोळका, घोळका, घोळक्यानं कुठलेही लढायला गेलेले वीर, फड, नाचायला आलेले माणूस, तमाशाचा फड, बरोबर, वर्क करायला आले, तमाशाचा फड, भजनाचा फड. ओके, फड हा शब्द आहे, पण आपल्याकडे फड म्हणजे हा शब्द टिपिकली जेवणाराच म्हटला जातो. तो जो ताट आहे त्याच्यातले जे पदार्थ आहेत असं कर्जत असेल किंवा बाजू आजूबाजूच्या बरीचशा ठिकाणची लोक जे कामाच्या निमित्ताने इकडे आले, तर त्यांना किंवा आपल्या लोकांना
तुम्ही त्यांना पुरी भाजी द्या काही द्या, पण अशी एक गोष्ट आहे की जर त्या ताटामध्ये नसेल तर त्या ताटाची किंमत शून्य असते शापूर उंबरच्या माणसांच्या तुलनेने. कुठली गोष्ट त्याची, कोणती भाजी? हा त्यात म्हणजे तुम्हाला सांगतो का सगळ्यात महत्वाची भाजी म्हणजे असं आहे का वरण भात आणि कोबी. हा जो पूर्वी पूजा सत्यनारायणाची असो जेवणावळ असो काही असो कोबीची भाजी ही महत्वाची असते. वरण भात आणि कोबी बरोबर, आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी असायची. ओके, हा तशा अनेक भाज्या असायच्या. महत्वाची एक भाजी बघा ज्या भाजीशिवाय त्या पात्राला किंमत नसते असं लोक, ती म्हणजे वांगा बटाटा. आलं लक्षात? वांगा बटाटा बरेच लोक पण तोच विचार करत असतील, पण तुम्ही त्यांना असं ट्विस्ट दिला. ट्विस्ट दिला, पण मी मला जास्त कोबी आवडते ना, मला मी कोबी अगोदर सांगितली. आणि अजून म्हणे दुसरी भाजी होती आपल्याकडे म्हणजे कसं का जर छोटा कार्यक्रम असेल बरोबर, छोटा कार्यक्रम तर मग मुगाची भाजी आपली भिजवायची भाजी किंवा मिरची पण, हा मिरची पण तळलेली असेल त्या जेवणाबरोबर. तर आता दुसरे आणखी काही शब्द तुम्हाला सांगते म्हणजे जेवणा संदर्भात काय इतर इतर कोण? हा तर आता इतर बरेचसे शब्द. पाठीला कमरेवर एक जुगाड केलेला असत, एक दोरी बांधलेलं आणि त्याला एक लाकडी ढाचा असत ज्यामध्ये कोयता ठेवण्यासाठी ते पाठीमागे अडकवण्यासाठी, तर त्याला घुडी म्हणायचे. मग तो आमच्या शेजारचे तात्या वगैरे असायचे ना, ते आम्ही लहान पोयता विचारले, मी आईला विचारतो का घोडीला पोयता लावलाय, मग मला तो शब्द माझ्या स्मरणात राहिला. घोडी म्हणजे ते पण आता आता कोणी वापरतच नाही, म्हणजे आताच्या पिढीला तो शब्द कळणारच नाही. बघितलं दोन गावाकडे वापरतात जास्त जास्त. आणि बघा बुरदुल बुरदुल बरोबर, छोट्या तोंडाचा तोंड्या जो असतो त्याला बुरदुल म्हणतात. छोट्या तोंडाचा छोटा तोंड्या त्याला बुरदुल म्हणतात. बुरदुल कुठल्या डिक्शनरीत भेटेल का? नाही भेटणार. जसं आळवट वगैरे आहे ना, आळवट झाला, नांगर झाला, फाळ झाला, हळीस झाला, खिळीस झाला बरोबर, तशी बैलगाडीला एक असायची कानखिळ. कानखिळ, हा अच्छा, तिने का चाकाच्या बाजूला चाक बाहेर येऊन म्हणजे ठोकलेली असायची, हा ती कानखिळी. तर त्या कानखिळीचं ना काही काही हुशार माणसं म्हणजे बुद्धिवादी माणसं एखाद्याला जर चपरायला द्यायची असेल ना, ते कान चांगले कानखिळ आहे ना तुला गप्पस तिकडे मुखाट्यान, तर कानखिळ आहे तुझ्या कानाला. अच्छा, आता बघ कानखिळ आणि कार याचा काय संबंध आहे? पण तिथे ना एक मर्मबद्ध शब्द आहे. कानखिळ म्हणजे काय? पुन्हा चाक बाहेर येणार नाही. अच्छा, असा मर्मवेदी शब्द येतो म्हणजे तुझ्या कानाला अशी खिळ घालेल ना पुन्हा तुझ्या कानातून ना काहीच बाहेर येणार नाही, म्हणजे तू पुन्हा ऐकण्याच्या लायक राहणार नाही. बरोबर, अशी शब्द कानफाट फुडीन. आता कानफाट फुडीन फुडीन कानशील फुडीन ह्या ऐकतो आपण, कानफाट फुडीन ना हा शब्द फक्त मुरवाड, हा शापूर आणि मुरवाड इतर भाषेत तुम्हाला नाही. बाकी ठिकाणी तुम्ही गेले तर तो आधुनिक झालेला तुम्हाला जाणले. कुठे? एक कानपट्टीत मारेल तुझ्या मुंबईकडे गेले तर. पण आपल्या मुरवाडमध्ये जर कुठं मंगळाच्या बाजारात जर भानगड झाली तर तुम्हाला हे कानफाट फोडीन ना तुझा, हे शब्द तुम्हाला पहिला ऐकायला भेटतो. म्हणजे कानफाट बरं, कानफाट आहे ना तो फोडीन. बरोबर, हे एक म्हणजे ना त्या भाषेची एक ठळक वैशिष्ट्य. कधी रांगडी तर आहेच पण भेदक आहे खरं म्हणजे शहापूर उंबाडची बोलीभाषा. आणि या बोलीभाषेसाठी आपण गेल्या काही महिन्यांपासून काम करतो आहोत. वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आपण भेटतो आहोत आणि त्यांच्याकडून शहापूर मुरबाड बोलीभाषेसंदर्भात त्यांच्याकडे असलेलं ज्ञान आणि त्यातून आपल्या नव्या पिढीला आपण काहीतरी देऊ शकू. जिथे जन्मलो आपण, जिथे वाढलो आपण, त्या भूमीचे काहीतरी देणे लागतो आपण. या जाणीवेतून हा जो काही उपक्रम सुरू आहे, मराठी मुलकातली विविध ज्या काही बोलीभाषा बोलल्या जातात, बोलीभाषा मराठी मुलकाची या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण या मुलाखतींचा हा सिलसिला सुरू ठेवलेला आहे. आत्ता सध्या आपण शहापूर मुरबाड बोलीभाषेवर कॉन्सन्ट्रेट करत आहोत आणि या बोलीभाषेचा उगम किंवा आत्तापर्यंत जर तुम्ही इतर काही मुलाखतीचे भाग पाहिले नसतील तर शहापूर मुरबाडची बोलीभाषा कशी सुरू झाली, तिचा उगम कसा सुरू झाला किंवा तिचा विकास कसा सुरू झाला, कालांतरानं भविष्याच्या काळाच्या ओघात ती कशी हळूहळू पडद्याआड जाऊ लागली आणि ती पडद्याआड जाऊ नये म्हणून कोणते प्रयत्न केले गेले पाहिजेत, यासाठी आपण या चर्चासत्रातून मुलाखतीतून वेगवेगळे मुद्दे छेडत असतो. आत्ताच आपण काही शब्द ऐकले, जे शब्द मला सुद्धा माहिती नाही किंवा आपल्याला सुद्धा माहिती नसतील, पण आपल्या वाडवडिलांनी ते शब्द वापरले, व्यवहाराची भाषा वापरली आणि याच व्यवहाराच्या भाषेची
संस्कृतीची आपल्याला कुठेतरी लाज वाटायला लागली आणि आपली भाषा मागे पडली, असे अनेक प्रश्न अनेक समस्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत। त्याच समस्येला दूर करून आपली भाषा म्हणजेच आपली मातृभाषा, आपली माय, आपली संस्कृती परंपरा जपायची असेल। संस्कृती जपली तर माणसं जपतील, माणसं जपली तर कुटुंब जगेल। याच अट्ठहासापायी ही मुलाखत आपण या ठिकाणी घेतली, आपल्याशी दिलखुलासपणे आपण चर्चा केलीत, मनपूर्वक धन्यवाद। यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जे जे काही मुद्दे अपेक्षित असतील, जे मुद्दे आमच्याकडनं सुटले असतील या वेळेच्या अभावामुळे, तर ते मुद्दे आपण कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून पुढच्या मुलाखतीमध्ये त्या मुद्द्यांना आपण स्पर्श करू। तोपर्यंत सर्व मुलाखतीचे भाग पहा आणि सहकार्य करा शहापूर मुरबाडच्या बोलीभाषेसाठी।